कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांकडून अनेक ठिकाणी नो पार्किंग झोन तयार करण्यात आले आहे. नो पार्किंग झोनमध्ये वाहने उभी करत असताना त्यांना वाहतूक पोलिसांकडून दंड वसूल केला जातो. पण कारवाई करताना वाहतूक पोलिसांकडून अनेक वेळा नियम पाळले जात नसल्याचंही समोर आलंय. नागपूरमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. नो पार्किंगमध्ये बाईक उभी करताना वाहतूक पोलिसांनी थेट चालकासह टोईंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. उपस्थित एका नागरिकाने आपल्या मोबाईलमध्ये या घटनेचे चित्रीकरण केले आहे. नागपुरात नो पार्किंगमध्ये दुचाकी लावल्याने वाहतूक शाखेच्या हायड्रॉलिक क्रेनने चक्क दुचाकी स्वारासह उचललं. नागपूरमधल्या अंजुमन कॉम्प्लेक्स जवळील हा प्रकार आहे. एका व्यक्तीने नो पार्किंगमध्ये दुचाकी लावली होती. वाहतूक विभागाने नो पार्किंगमध्ये असलेली वाहनं उचलण्याचं कंत्राट एका खाजगी कंपनीला दिलं आहे. या कंपनीच्या माणसांकडून नो पार्किंगमध्ये लावलेल्या दुचाकींवर कारवाई सुरू होती. त्याचवेळी एका दुचाकीचा मालक तिथे आला आणि दुचाकीवर बसला. आपण गाडी काढत असल्याचं त्यानं सांगितलं, पण कंपनीच्या माणसांनी त्याचं म्हणणं न ऐकता हायड्रॉलिक वाहनाने चक्क वाहन चालकासह दुचाकी उचलली. Bye. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.